आपण पाहत आहे मुद्दा महाराष्ट्राचा आणि एक धक्कादायक बातमी. वडिलांनीच आपल्या मुलीवर बलात्कार केल्याचा अतिशय धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. हा सगळा प्रकार आहे पिंपरी चिंचवडमधला. स्वतःच्या मुलीवरती अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला पोलिसांनी पेड्या ठोकल्यात. आजीनं फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी या नराधम बापाला अटक केली. पिंपरीतली ही घटना आहे. गेल्या काही काळात अशा प्रकारच्या काही घटना समोर आल्या आहेत. बापाकडून अत्याचार झाल्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या घटना पुण्यात अत्यंत धक्कादायक अशा कधी कधी झाल्या होत्या. 24 मार्चला शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं होतं. 19 मार्चला बापानं मुलीवर अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. 15 फेब्रुवारी 2021ला अशाच प्रकारचं साधारण प्रकरण हे समोर आलं होतं. 2.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आले होते. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार करण्यात आला. 9 सप्टेंबर 2021ला मुलीवर अत्याचाराचं आणखीन एक धक्कादायक प्रकरण पुढे आलं. 28 ऑगस्ट 2021ला महिलेवर सामूहिक बलात्काराचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं. तर 24 मार्चला शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलं. एकूणच पुण्यातले आणि राज्यातलेही हे महिला अत्याचाराचे वाढते प्रकार अत्यंत धक्कादायक आहेत. त्यातही अगदी कुटुंबातल्या सदस्यांच्याकडून एखाद्या मुलीवर अशा प्रकारचे अत्याचार होणं हे खूपच धक्कादायक आहे. गोविंद बाकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गोविंद, या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली, काय शिक्षा होईल, काय प्रकरण आहे? मिलिंद सर, अत्यंत धक्कादायक प्रकरण आहे. खरं तर नातीनं, अल्पवयीन जी नात होती, तिने आपल्या आजीला ही सगळी हकीकत सांगितली आणि आजीने पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली आपल्याच मुलाच्या विरोधात आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्या आजीच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे. अशा पद्धतीने जर घरातच रक्षक जे आहेत ते भक्षक बनत असतील तर मुलींनी कुठं राहायचं हा खरा प्रश्न आहे. अशा प्रकारची घटना दिघी असेल, आळंदी असेल, निगडी असेल, या 3 ठिकाणी मागच्या आठवड्याभरामध्ये घडलेला आहे. एक तर प्रकार अत्यंत गंभीर आहे. ज्या ऍप्स असतात, इंस्टाग्राम असते, त्याच्यावर ओळख करून एकाने अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं आणि तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अनैसर्गिक बलात्कार केला. त्यामुळे कुठेतरी जे अल्पवयीन मुली आहेत त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना ह्या परिसरामध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. मागच्या आठवड्याभरातली ही तिसरी घटना आहे. बापानेच आपल्या मुलीवर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार केल्याची, त्यामुळे कुठेतरी कायद्याचा धाक नाही आहे का? पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश खमटे अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र गोविंद, मी याच मुद्द्यावर तुला थोडंसं थांबवतो. कारण एकीकडे कृष्णप्रकाश हे अतिशय कठोर कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात, पण या केवळ घरातल्याच मुलींवर, महिलांवर अत्याचाराच्या घटना नाही, तर पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही काळात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मिलिंद सर, अत्यंत धक्कादायक बाब कालच समोर आलेली आहे की महिला पोलीस कर्मचारी एका रिक्षा चालकाला, बेशिस्त रिक्षा चालक होता, त्याला सांगत होती की अपघात होऊ शकतो, नीट रिक्षा चालव. मात्र रिक्षा चालकांनी आपल्या 2 साथीदारासह त्या महिला पुरुष जे कर्मचारी होती तिला रिक्षात ओढलं, तिला फरफटत घेऊन तिच्यावर विनयभंग केला. त्यामुळे वर्दीवर हात टाकण्यापर्यंतची मजल इथल्या गुन्हेगारांची पोहोचलेली आहे. आणि अर्थातच कृष्णप्रकाश खमके अधिकारी असताना जर इथले गुन्हेगार त्यांची भीड चापली जात नसेल तर कायद्याची त्यांना भीती आहे की नाही, पोलिसांचं वचक आहे की नाही, हा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये शेकडो महिला ज्या आहेत त्या कामगार आहेत आणि त्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जातात. कंपनी परिसरात म्हणजे MIDC परिसरातही सुरक्षेचा अभाव दिसतो आणि तिथेही असे घटना घडत आहेत. भाजपच्या महिला उपाध्यक्ष ज्या आहेत चित्रा वाघ, त्यांनी ट्विटद्वारे पोलिसांच्या कठोर शब्दात ताशेरे ओढलेले आहेत पिंपरी पोलिसावर की इथल्या महिला सुरक्षित नाही आहेत, महिला पोलीस कर्मचारी सुरक्षित नाही आहेत, पोलीस करतायत काय? त्यातच आता जे बाललैंगिक अत्याचाराचे प्रमाण आहे तेही वाढू लागल्याने मोठा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. असं अपेक्षा करूयात की काहीतरी यात सकारात्मक बदल पुढच्या 2-3 दिवसात दिसेल आणि असे प्रकार टाळले जातील. किमान पोलिसांचा वचक तरी या गुन्हेगारांवर राहील. धन्यवाद तूर्तास या माहितीबद्दल.